नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. दुबई येथे सुरू असलेल्या आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणारा एक मोठा रॅकेट रायगड पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली असून आरोपींना कर्जत, ठाणे आणि मुंबई परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून पोलिसांनी 16 मोबाईल फोन आणि कॅल्क्युलेटरही जप्त केले आहे. आणखी 5 आरोपी फरार असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके गुजरात, बँगलोर इथे रवाना झाली आहेत. कर्जत तालुक्यातील एका रिसॉर्टमध्ये आयपीएलवर सट्टा लावला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेथे पथकांनी धाड टाकली आणि या आयपीएल सट्टा रॅकेटचा पर्दाफाश झाला. ही टोळी 8 मोबाईल ऍप्लिकेशनच्या सहाय्याने सट्टा लावत होती. 1 तारखेला कर्जत मध्ये एका रिसॉर्ट मध्ये 2 बुकी आयपीएल वरती सट्टा खेळत आहेत अशी आम्हाला माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने एलसीबीची टीम तिथे गेली आणि 2 आरोपी आपल्याला मिळाले. त्या 2 आरोपींना अटक केल्यानंतर असं लक्षात आलं की ते त्यांच्या मोबाईल मध्ये ऍप्स आहेत काही आणि त्या ऍपच्या माध्यमातून ते बेटिंग घेतात आणि पुढे फिरवतात. या गुन्ह्याचा तपास एलसीबीने केला आहे पूर्ण. या गुन्ह्याचा तपास करताना आपल्याला इथून आतापर्यंत 11 आरोपी आपण अटक केलेले आहेत आणि विविध जे बेटिंगचे ऍप्स आहेत असे 8 ऍप्स आपल्याला माहिती झाले की ज्या ह्याच्यातून होत आहेत आणि यातले काही 4 बुकी आतापर्यंत आपल्याला मेन मिळालेले जे मास्टर त्यांच्याकडे पासवर्ड आणि आयडी आहेत जे त्यांच्या सब बुकीला देतात आणि पुढे पब्लिकला खेळायला देतात. आतापर्यंतच्या तपासामध्ये आपल्याला एकूण 17 मोबाईल मिळालेले आहेत आणि अजून काही लोक याच्यामध्ये वॉन्टेड आहेत की ज्यांचा आपल्याकडे आता शोध चालू आहे. वादळवारा लाईव्ह साठी धनंजय कवटेकर, अलिबाग. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.